बेळगाव शहरातील मुख्य सर्कल समजले जाणारे गोपते सर्कल हे आता कायापालट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोपते सर्कल या नावारूपाला आलेल्या सर्कलमध्ये देशातील मुख्य असे असलेले आर्मी, एअरफोर्स, नेव्ही या साऱ्यांचे अस्तित्व दर्शविणारे ठरणार असून या सर्कलमध्ये सैनिक स्मारक निर्माण करण्यात येणार आहे. उत्तर कर्नाटकातील सुंदर असे आणि महत्त्वपूर्ण बदलाव करून या ठिकाणी आकर्षित केले जाणार आहे. तीनही विंग्सच्या सैनिकांना याचा आसरा मिळावा यासाठीचे स्मारक बनविण्यात येणार असल्याचे उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी स्पष्ट केले आहे. बेळगावातील केंद्रबिंदू असलेली जागा म्हटल्यानंतर रेल्वे स्टेशन समोर येईल, त्याचबरोबर ज्याला आपण गोपते सर्कल म्हणतो त्या जागेचा ताबा घेण्यासाठी जवळपास वर्ष दीड वर्ष मी प्रयत्न करून आज आम्ही हे स्वच्छता कार्यक्रम सुरू केला आहे. स्वच्छता झाल्यानंतर एकूणच माझी जी इच्छा आहे की ते सैनिक स्मारक व्हावं, त्या दृष्टिकोनातून बेळगावातील सिटी कॉर्पोरेशन कमिशनर, स्मार्ट सिटी MD, CEO, ब्रिगेडियर यांना सर्वांना एकदा इथं घेऊन येऊन सैनिक स्मारक कशा रीतीनं असावा त्याचं एक डिझाईन तयार करून एकूणच उत्तर कर्नाटकात असेल, कर्नाटकात असेल किंवा दक्षिण महाराष्ट्रातील लोक भारतीय सैनिक कसा असतोय, सैनिक कसा असतोय, मग ते आर्मी राहू देत, एअरफोर्स राहू देत किंवा नेव्ही राहू देत, त्या तिन्ही भागाचं एक अभ्यास किंवा त्याचं नॉलेज विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टिकोनातून हा सैनिक स्मारक बनवला जाईल. या अगोदर जे ब्रिगेडियर कोलवाड साहेबांनी 3 टँक देतो म्हणून सांगितले होते की जिथं जेणेकरून विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे किंवा जनतेला कळायला पाहिजे टँक म्हणजे काय, युद्धात वापरताना टँक कसा असतो. एअरफोर्सला मी त्यावेळी संपर्क केल्यानंतर त्यांनी एक लहानसं एअरक्राफ्ट देतो म्हटलेले, म्हणजे आर्मी आणि एअरफोर्स झाला. आता नेव्हीवाल्यांना अप्रोच करून एक जहाज कसं असतं आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून हे एकूण आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तिन्ही विंगचा अभ्यास मिळावा, त्याचबरोबर मुलांनी आवडीने तर यावं या दृष्टिकोनातून एक डिझाईन करून बेळगावमध्ये या सुंदर अशा ठिकाणी सुंदर असा सैनिक स्मारक करून सर्व विद्यार्थी व जनतेसाठी देशाचे संरक्षण करणारे आर्मी, नेव्ही व एअरफोर्स या तिन्ही विंगचं मी नॉलेज देण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोपते सर्कलवर ताबा मिळवून घेण्यासाठी आमदार अनिल बेनके यांनी प्रयत्न चालविले होते. अखेर त्यांना यश मिळाले आहे. बुधवारी सकाळी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आमदार अनिल बेनके यांनी गोपते सर्कलची पाहणी केली. एवढेच नसून या जागेची पाहणी करत स्वच्छताही करण्यात आली. म्हणूनच गोपते सर्कलला भविष्यात एक प्रमुख सर्कल म्हणून ओळखले जाणार आहे असे त्यांनी सांगितले आहे.